वंदन प्रणाम जगभरातल्या तमाम मराठी रसिक प्रेक्षकांचं मी सुबोध भावे सहर्ष स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जय जय महाराष्ट्र माझा। मंडळी, मी एकदा जेजुरी गडाच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा गडावर गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळीचं वारी मागणं असं काहीतरी सुरू होतं। त्यात एक संबळ वाजवणारा 8 वर्षांचा मुलगा होता। मला कौतुक वाटलं आणि मी त्याला विचारलं, म्हटलं, काय रे हे कधी शिकलास एवढं सगळं? तर त्यानं उत्तर दिलं, लहानपणापासूनच। मी हसलो आणि पुन्हा विचारलं, मग आत्ता लहानच आहेस की? त्यावर तो म्हणला, माझे बाबा लहान होते तेव्हा ते वाजवायचे, आता मी वाजवतोय। त्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही तरी माझ्या डोक्यात विचार आला की या लोककला किती वर्षांपासून आपल्या सोबत आहेत। म्हणजे या महाराष्ट्रात खोलवर डोकावत जाऊन पाहिलं तर खोल तळाशी या लोककला सापडतील। पण मग या कलांचा उगम नेमका झाला कुठे? असा विचार केला तर टाळ मृदुंगांपासून ते ढोलकी तुणतुण्यांपर्यंत या कलांची मुळं पसरलेली दिसतील। अहो, या मुळांच्या जोरावरच तर महाराष्ट्राचा भला मोठा वृक्ष उभा आहे, जो प्रबोधनाची सावलीही देतो आणि मनोरंजनाची फळे सुद्धा खायला देतो। बघूया या महाराष्ट्राच्या कल्पतरूवर कोणकोणत्या लोककला आहेत। प्रवास किंवा ती कलाकृती किती मोठी हे कोणीच ठरू शकत नाही, पण एखादी कलाकृती ही दुसऱ्या कलाकृतीला मोठं होण्यासाठी मदत करते ती कशी, याचं अगदी ढोबळ उदाहरण द्यायचं झालं तर कुंभार जेव्हा मडकं तयार करतो तेव्हा फिरणाऱ्या चाकाचा आणि कुंभाराच्या मनाचा मडक्याच्या घडणीबरोबरीचा वाटा असतो। तसंच एखादं गीत लोकप्रिय होण्यामागे त्या सिनेमाचाही तितकाच वाटा असतो। त्यातील प्रसंग, भूमिका साकारणारे अभिनेते हे आपला जीव ओतून काम करत असतात। त्यातले सगळेच घटक हे समान महत्त्वाचे असतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेला जोगवा हा मराठी सिनेमा, ज्याची स्टोरी ही लोककथेवर आधारित होती। या चित्रपटातील अभिनय आणि गाणी समान लोकप्रिय ठरली आणि रिकाम्या घागरीला लोकप्रियतेचं दान मात्र अगदी भरभरून मिळालं। प्रकार आपण अनुभवतो, त्यातलाच एक कला प्रकार म्हणजे गोंधळ। या गोंधळामधून वेळोवेळी प्रबोधन झालं, अन्यायाविरुद्ध वाचा फोडली आणि या सगळ्याला आधार दिला तो आदिमाया, आदिशक्तीचा। मंडळी, आज आपल्याला गावोगावी जाण्यासाठी अनेक माध्यमं उपलब्ध आहेत, त्यामुळे आपण या गावातून त्या गावी तर जातोच, पण कामाव्यतिरिक्त आपण तिथल्या संस्कृतीशी कनेक्ट मात्र होत नाही। पण लोककलांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रांतांशी अगदी सहज कनेक्ट होतो, जोडले जातो। या लोककलांमुळेच महाराष्ट्र जवळ आला, कारण लोकगीतांनी त्या त्या भागातल्या राहणीमानाला, पीक पाण्याला, भाषांना एकमेकांच्या पुढ्यात आणून उभं केलं। लोककलांच्या अनेक प्रकारांना काहीतरी विलक्षण कहाण्यांचा एक आधार आहे। त्यातलीच एक कहाणी म्हणजे खंडोबाचा लंगर तोडण्याची। खंडोबाच्या शक्तीला एकानं आव्हान दिलं। तो माणूस वाघ्याला म्हणाला, तुझा खंडोबा खरा असेल तर ही लोखंडी साखळी तू तोडून दाखव। हे आव्हान खंडोबाचा भक्त असणाऱ्या वाघ्यानं स्वीकारलं आणि लोखंडी साखळीला म्हणजेच लंगराला हिसका देताच लंगर तुटला। तेव्हापासून वाघ्याची लंगर तोडण्याची प्रथा आजही जेजुरी गडावर पाहायला मिळते। वाघ्यानं एका फटक्यात, एका हिसक्यात लंगर तोडला तर लंगर तोडणं शुभ मानलं आणि भंडारा। म्हणजे लोककला, लोकसंस्कृती हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। लोकनृत्य जेवढी वेगळी असतात तशीच यातली गाणीसुद्धा वेगळी असतात। म्हणजे अभंग आपल्याला मर्म सांगून जातो तर कधी एखादी लावणी आपल्याला रंग दाखवते तर कधी विनोदी गाणं हे आपल्याला हसवून जातं। विनोदी गाणं कशावर असतं? तर संसारावर असतं, भांडणावर असतं किंवा प्रेमावरही असतं। आणि जेव्हा प्रेमाचा विषय निघतो तेव्हा असं म्हटलं जातं की प्रेम हे कुणावरही करावं, निसर्गावर करावं, प्राण्यांवर करावं। काही माणसं तर आपल्या गाडीवर सुद्धा प्रेम करतात, जी गाडी त्यांची सोबती असते, त्यांचा आधार असते। अशीच एक प्रेमाची गाडी तुम्हाला आजही मराठवाड्याच्या रस्त्यावर धावताना दिसेल, पण गाण्यांमधून। वामनदादा कर्डक यांनी एक गाणं लिहिलंय, हे गाणं वरवर पाहता गाडीसाठी लिहिलंय असं वाटतं, तर कधी कधी हे गाणं प्रेयसीसाठी लिहिलंय असं वाटतं। आता ऐकणाऱ्यानं ठरवायचं आहे की गाडी त्याची प्रेयसी आहे का प्रेयसी त्याला गाडीसारखी वाटते। सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार, माझी मनुका। माझी मनुका बोट कुण इकडे? अरे बाबा, समोर ही मोटर गाडी उभी आहे, ही म्हणलं माझी मनुका। असं कधी म्हणायचं माझी तिरडी बसल्यावर? तुझ्या मनात नाही, मी शनिवार ऐकतो। अरे बघ बरं का, मी काय म्हणतो दादा, ही समोर जी मोटर गाडी उभी आहे
ही म्हणलं कुणाची आहे रे? तुला माहित नाही का? नाही नाही. सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांची गाडी आहे ती. ओके, सुबोध भावे सरांची गाडी आहे का? मग मी काय करतो, एक फेर फटका मारून येतो तिच्यातून. नको 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 नको, त्यांना राग येईल बाबा. त्यांचं माझं लय सूत जुळत. अरे म्हणजे आम्ही रोज संध्याकाळी भेटतो, ज्यूस पितो, सरबत पितो, चहा पितो, कॉफी पितो. तुला काय वाटलं सोमरस का? ते माळकरी मी माळकरी लय सज्जन माणसं आहे आम्ही. जरा इसकटून सांगावा. बरं बरं, इसकटून सांगा. बरं मी काय करतो, ह्या गाडीत टाकतो पेट्रोल आणि येतो एक फेर फटका मारून. हे बाबा, पण एक कार्यक्रम संपायच्या आतमध्ये ये. कार्यक्रम संपला की 2-4 घंट्यात मी लगेच रिटर्न येतो. कृष्णा सर हाना. कोणाला? तुला. अरे कृष्णा सर हाना म्हणजे कृष्णा सर ढोलकीवर थाप हाना. माझी मनुका ही मोटर गाडी, 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 माझी मनुका. अरे दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनुका, दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनुका, ही माझी मनुका ही मोटर गाडी. माझी मनुका ही मोटर गाडी, माझी मनुका, माझी मनुका ही मोटर गाडी, माझी मनुका.
मंडळी, प्रत्येक 10 वर्षांनी येणारं एक सामाजिक वाक्य म्हणजे हल्लीच्या पिढीत काही अर्थ नाही हे वाक्य. आधी माझे वडील म्हणायचे, आज मी म्हणतो आणि आता उद्या माझी मुलं सुद्धा हेच वाक्य म्हणतील. हे वाक्य कधी केव्हा कुठे म्हटलं जातं माहिती आहे? तर ब्रेकअपच्या वेळेस. पण म्हणजे खरंच आहे, हल्ली ब्रेकअप आणि पॅचअप इतके पटापट होतात की मधल्या विरहाला काही जागाच नसते. त्यामुळे विरह म्हणजे काय हे कळतच नाही. पण हा विरहसुद्धा लावणीकरांनी अगदी अचूक टिपला. लावणी म्हणजे नुसत्या शिट्ट्या, मिशांना पीळ आणि डोळा मारणं नाही हे दाखवून दिलं ते होनाजी बाळा यांच्या विरहाच्या लावण्यांनी. पिढीच्या शाहीर आणि व्यवसायानं गवळी असणारे होनाजी दुधाचा व्यवसाय करून संध्याकाळी तमाशातून लोकांचं मनोरंजन करायचे. होनाजी बाळा हे इतके एकरूप झाले की आजही लोकांना होनाजी आणि बाळा या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे माहीत नसेल. मंडळी, होनाजी लिहायचे तर बाळा या लावण्या गाऊन प्रसिद्ध करायचे. तुम्हाला माहिती आहे का, या जोडीनं सुमारे 250 लावण्या लिहिल्या. शृंगारिक लावणीसोबत होनाजींनी स्त्री मनाची प्रत्येक भावना दाखवणारी लावणी लिहिली. विरहानं व्याकुळ झालेल्या स्त्रीचं लावणीतून वर्णन केलेलं आहे. हा विरह पाहिला की विरह सुद्धा हवा असं वाटला तर नवल नाही. शहर बड़ो दे सोडू नदी धारे शहर बड़ो दे सोडू नदी धारे शहर बड़ो दे सोडू नदी धारे वर्षे झाली बारा बारा गबाई वर्षे
म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृती जडणघडणीत लोककलावंतांचा वाटा आहेच, पण हे लोककलावंत कोण्या एका भागातून आले नव्हते तर विविध प्रदेशांचा त्यात सहभाग होता. सुपीक मातीचे जसे भाग पडले आणि त्यातून विविध पिकं तिथल्या हवामानानुसार महाराष्ट्राला मिळाली, त्याप्रमाणेच इथल्या मातीतून विविध कलावंत जन्मले आणि प्रादेशिक परिस्थितीनुसार लोककला समृद्ध झाल्या आणि त्यातूनच महाराष्ट्र विकसित झाला. अशीच महाराष्ट्राची अजून काही कला दालन आपण पाहणार आहोत, पण पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र माझा.